माधुस्मित प्रतिष्ठानच्या नेतृत्वावर पालक व विद्यार्थी उतरले रस्त्यावर. शैक्षणिक फी मध्ये 50% सवलत द्या, अन्यथा पालकांच्या रोषाला सामोरे जा, असे मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे म्हणाले. सन 2019 ते 2021 या वर्षामध्ये कोविड-19 ची महामारी असल्यामुळे बऱ्याच लोकांचे रोजगार हिरावले गेले आहे. काही लोक बेरोजगार झाले. पाल्यांना आपल्या मुलांची फी भरणे कठीण आहे. अशा वेळी शिक्षण संस्था विद्यार्थी व पालकांना वेटीस धरून सक्तीने फी वसूल करीत आहेत. याबाबत न्यूज पेपर मध्ये सुद्धा बातमी प्रसिद्ध होत आहे. बऱ्याच पालकांनी पोटाला चिमटा देऊन अर्धी फी भरली. पुढील फी आम्ही देऊ, परंतु कोरोना महामारीमुळे व्यवसाय व कामे ठप्प असल्यामुळे आम्ही सध्या देऊ शकत नाही, अशी विनंती शाळा प्रशासनाला केल्यानंतरही त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास बंद करून व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात आहे. तसेच ज्या शिक्षकांना पगार दिले गेले नाही त्यांनी त्यांच्या विषयाचे ऑनलाइन क्लास बंद केले आहे. काही संस्था पालकांना सांगत आहे, त्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यानंतर मात्र सक्तीची फी वसुलीकडे शाळा प्रशासनाचे विशेष लक्ष घातलेले आहे. विद्यार्थ्यांच्या फी मध्ये तफावत आढळत आहे. पावतीवर फीचे वर्गीकरण न करता फक्त एकूण आकडा लिहून पावती दिल्या जात आहे. ना पाळायचे म्हटले तर संबंधित शाळांचे मुख्याध्यापक टीसी देण्यास नकार देतात व पालकांना हकलून लावतात व शाळा संस्थापकांची व प्रशासनाचे आदेश आहेत असे सांगतात. तरी माननीय महोदय, फी बाबत आपण काढलेला शासन आदेश रद्द करून शैक्षणिक फी मध्ये 50% सवलत देण्यात यावी व कोरोना काळातील सत्र 2020 ते 2021 व सत्र 2021 ते 2022 पर्यंत गरीब विद्यार्थ्यांची फी माफ करून त्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे. शाळेविरुद्ध तक्रार असताना सुद्धा शासन त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करीत नाही. सरकार व शैक्षणिक संस्थांची काय धागेदोरी आहेत याकरिता मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात निदर्शने करून माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी गोपाल महाराज जोगदंड, ऍडव्होकेट ममताताई तिवारी, वंदाताई इंगोले, अनिल वानखळे, मनीष गावडे, शुभम वाकोडे, कुशल जैन व अकोला जिल्ह्यातील सर्व शाळेचे पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही मातोश्री प्रतिष्ठान व पालक वर्ग यांनी आज जिल्हाधिकाऱ्यावर धडक दिली आहे. आमची फक्त छोटीशी अशी मागणी आहे की शाळेचा जो खर्च वाचलेला आहे त्याचा शैक्षणिक खर्च त्यांनी आपल्यासाठी लागले. लायब्ररी फी लावलेली आहे, स्पोर्ट फी लावली आहे, सायकल स्टँड लावलं आहे, बिल्डिंग मेंटेनन्स लावलं आहे. हे मेंटेनन्स या 1.5 ते 2 वर्षात काहीही मेंटेनन्स यांना लागलेलं नाही आहे. त्यासाठी आमची सरकारला व संस्था चालकांना अशी विनंती आहे, पहिली विनंती आहे की 50% फी माफी द्यावी, अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलनं शाळेला आणि सरकारला ज्या विचारून त्यांच्या विरोधात अजून मोठं आंदोलन करू अशी सर्वांना विनंती करतो. एमसी न्यूज करिता संतोष मोरे, ब्युरो रिपोर्ट, बाळापूर.